ब्रेकिंग न्यूज अशी आहे की नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचं भवितव्य आज ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्र सरकारनं नीट संदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यात नीट पेपर फुटी प्रकरणात IIT मद्रासची मदत घेतल्याचं केंद्रानं सांगितलंय. नीट परीक्षेची प्रक्रिया योग्य असल्याचं मत IIT मद्रासनं व्यक्त केलंय. शिवाय पेपर फुटी झालीच नसल्याचा दावाही केलाय. तसंच अभ्यासक्रम 25% कमी करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमधील वाढ दिसून येत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष IIT मद्रासनं काढला. त्यामुळे आता बघूयात की या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असताना नेमकं काय घडतंय, याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहे. प्रशांत, नीट UG प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे, काय माहिती याबद्दल? बरोबर आहे. नीटच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात येण्याची शक्यता दिली जात आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने म्हणजे एका प्रतिज्ञाबद्दल देखील दाखल करण्यात आहे. त्यात म्हटलं आहे की IIT मद्रासच्या अभ्यासानुसार हे जे मार्क मिळालेले आहे या मार्कामध्ये साधारणतः जर बघितलं आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचे फेरफार झाले नाही आहे आणि समुद्रशेत प्रक्रिया रद्द करण्याची गरज नाही आहे. 7 सदस्य समिती स्थापन केल्याचं केंद्र सरकारने म्हटलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा गैरप्रकार या संपूर्ण सुनावणी झाला नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पेपर कुठे देखील झाली नाही असाही दावा त्या करण्यात आहे. केंद्र सरकारच्या वतीने ही NEET मध्ये ही प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेत आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की नवीन पर्यटन धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. 5-स्टार हॉटेल, टुरिस्ट कंपन्या, ट्रॅव्हल्स एजंट यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असल्याचं कळतंय. महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक होण्यासाठी नवीन पर्यटन धोरण जे आहे ते राबवलं जाणार आहे. सर्व राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करून हे नवीन धोरण जे आहे ते तयार करण्यात आलं. नवीन धोरणामुळे सुमारे 1 लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे. मोदी सरकारच्या 3.0 धोरणात पहिल्या 100 दिवसात ही पूर्ण केलेली घोषणा असेल. त्यामुळे नवीन पर्यटन धोरण नेमकं कसं असेल, काय असेल आणि कशा पद्धतीने ते राबवण्यात येईल याबद्दल तर सगळ्यांना मोठी उत्सुकता आहे. पण या धोरणाला आज मंत्रिमंडळात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. बघूयात ही मान्यता मिळते का आणि यावरती काय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत हे देखील बघावं लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या नवीन पर्यटन धोरणामुळे 1 लाख रोजगाराची निर्मिती जी आहे म्हणजे 1 लाख रोजगार निर्मितीची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात येते.